आप देख रहे हैं आपका अपना हिंदी न्यूज चैनल वीएस नेशन। जी हाँ, अब सपनों का घर सिर्फ 17,99,000 में पालघर में लीजिए आज ही। दोस्तों, मूलतः वसई के रहने वाले और वसई में जन्मे मोहन सामत ने अपना करियर यूं तो बैंक की नौकरी से किया, लेकिन साथ ही उन्हें लेखन का शौक था, तो उन्होंने एंकरिंग, लेखन और गीतकार के रूप में कई बड़े बड़े प्रोजेक्ट किए। इन्होंने कई वर्ष दूरदर्शन के लिए भी काम किया और रेडियो यानी आकाशवाणी के लिए भी काम किया। आज उम्र के 72वें वर्ष में भी ये पूरी तरह से इसी काम में लगे हुए हैं, साथ ही ये समाज सेवा भी कर रहे हैं। आइए उनसे होते हैं रूबरू। तो सबसे पहले हम जानना चाहते हैं कि आप वसई से कैसे जुड़े हैं और ये लेखन की दुनिया में कैसे आना हुआ। नमस्कार, मी वसईशी संबंधित जो आहे तो तसं सांगायला गेलं तर जन्मापासून आहे, कारण माझा जन्म वसईचा। प्राथमिक शिक्षण आदर्श शाळा वसईची आणि माध्यमिक शिक्षण वसई न्यूंग्लिश स्कूल या शाळेमध्ये मी शिकलो आणि वसईहूनच मुंबईला जाणं येणं सुरू केलं। कॉलेज मुंबईला चिनाय कॉलेजमध्ये शिकलो, बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी केली, चर्चगेटपर्यंत प्रवास करायचो आणि या प्रवासामध्ये म्हणजे शालेय जीवनापासूनच मला वाचनाची प्रचंड आवड। शाळेच्या अनेक स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो, अनेक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली आणि हा प्रवास जो लेखनाचा सुरू झाला तो वाचनामुळे लिखाणाची आवड निर्माण झाली। आणि मग त्यावेळेला वसई म्हणजे विरार ते चर्चगेटचा प्रवास हा खूप सुकर असायचा, बसायला मिळायचं, तिथून लिहिण्याची सुरुवात केली आणि वयाच्या जवळजवळ 21व्या 22व्या वर्षी माझी पहिली कादंबरी प्रकाशित झाली, त्याच्यानंतर दुसरी कादंबरी प्रकाशित झाली। मग आकाशवाणी मुंबई केंद्राशी मी जोडला गेलो, तिथे अनेक प्रकारचे कार्यक्रम केले, युवावाणी, कामगार विश्व याच्यामध्ये मी कार्यक्रम करायचो आणि असं करता करता हा लिखाणाचा प्रवास सुरू झाला। मग पहिले 2 कादंबऱ्या झाल्या, त्याच्यानंतर 3 कविता संग्रह झाले, त्यानंतर 2 कविता संग्रह झाले, हळूहळू गाणी लिहायला लागलो। हा प्रवास सलगपणे जवळजवळ 1972-73 पासून मी गाणी लिहायला लागलो। मग 1984 पासून मी मुंबई दूरदर्शनशी जोडला गेलो। दूरदर्शनवरचा माझा एकूण प्रवास जवळजवळ 30 वर्षांचा आहे, आकाशवाणीचा प्रवास जवळजवळ 25 वर्षांचा आहे। लोकप्रभामध्ये मी एक फ्रीलान्सर म्हणून, लेखक म्हणून मी कामाला सुरुवात केली, तिथे 15 वर्ष लेखन केलं। अनेक साप्ताहिकांमध्ये वर्तमानपत्रामधून लेखन करण्याचा मला योग मिळाला। संपूर्ण भारत या निमित्तानं मी फिरलो आणि मग गाण्याचा जो छंद लागला लिहायचा त्याच्यामध्ये खूप प्रगती होत गेली। मी आकाशवाणीचा अप्रूव्ड पोएट म्हणून मला मान्यता मिळाली अखिल भारतीय स्तरावर आणि मग रेडिओवरनं जवळजवळ 150-200 गाणी माझी प्रकाशित झाली, ती आजही लोकांना ऐकायला मिळतात। आणि त्यानंतर मी अनेक कॅसेट्स कंपनीशी निगडीत आलो, अनेक कॅसेट्सचे अल्बम निघाले, जवळजवळ 20-एक अल्बम माझे त्या काळामध्ये निघाले। मी आत्ता जर अगदी हिशेब करून सांगायचं झालं तर 300 मी लिहिलेली गाणी ही प्रकाशित झालेली आहेत, आजही यूट्यूबवरून ती गाणी, अनेक गाणी यातली उपलब्ध आहेत। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपले सुप्रसिद्ध गायक ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे, अशा उषाताई मंगेशकर असतील, सुरेश वाडकरजी आहेत, रवींद्र साठे, अनुपमा देशपांडे, पद्मजा फेणाणी, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अशा अनेक मोठ्या मोठ्या गायकांनी माझी गाणी गायली आणि त्यांच्यामुळे मला खरं तर माझ्या नावाला प्रसिद्धी मिळाली। आणि हा प्रवासाचा सुरू राहिला, लेखनाचा प्रवास तर आजही सुरू आहे। अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती, महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे पॉलिटिकल लीडर्सच्या, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या, अनेक लेखकांच्या, शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती घेण्याचा योग मला आला। जवळजवळ 500 मुलाखती मी सह्याद्री वाहिनीवर घेतल्या, तेव्हा मी अँकर म्हणून तिथे होतो। तर हा प्रवास खूप छान आहे, आनंददायी आहे। यातून खरं सांगायचं तर वय विसरायला होतं आणि कोणत्याही वयामध्ये करता येईल असा हा छंद आहे, तो मला आज आनंद देऊन देतो या वयात सुद्धा। आपने कई पार्टीज के लिए भी गाने लिखे हैं, आपने शायद कोरोना काल पे भी लिखे थे और आपने अभी चंद्रयान पे भी लिखे, तो जो इस तरह के गाने का आइडिया जब आता है तो सबसे पहले आप क्या मन में आता है? ये माझे मित्र आहेत संगीतकार दत्ता थिटे, ते आता सध्या पुण्याला स्थायिक आहेत। त्यांचं माझं असं म्हणजे गीतकार आणि संगीतकार असं एक ब्रॅकेट जुळलेलं आहे आणि त्यामुळे मी जेव्हा गाणी लिहितो ती गाणी त्यांच्याकडे पाठवतो आणि त्याच्यावर लगेच चाल लावली जाते आणि त्यातली अनेक गाणी प्रसिद्ध झाली। म्हणजे मगाशी मी 300 जो उल्लेख केला त्याच्यापैकी जवळजवळ 120 ही संगीतबद्ध केली आहेत ते माझे मित्र दत्ता थिटे, ते आज खूप नावाजलेले संगीतकार आहेत आणि आम्ही जवळजवळ समवयस्क आहोत, योगायोगाने एकाच बँकेमध्ये आम्ही दोघंही काम करायचो, त्यामुळे तोही प्रवास आमचा अतिशय आनंद आहे। त्यामुळे असे काही विषय आमच्याकडे आले, म्हणजे आपल्या मुंबईचे अतुल शहा म्हणून माजी नगरसेवक आणि आमदार होते,
त्यांच्याकडनं काही विषय आमच्याकडे आले. मी व्हॅक्सिनेशनवर गाणं लिहिण्याचा मला योग आला, नंतर चांद्रयान 3 वर गाणं लिहिण्याचा योग आला, नंतर राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं त्या पार्श्वभूमीवर राम मंदिरावर गाणं लिहिण्याचा योग आला. आता हे लोकसभा निवडणूक आहे त्याच्यावर काही गाणी लिहिण्याची आम्हाला ऑफर आली. त्यामुळे एक कवी म्हणून म्हणजे कुठच्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आम्ही निरपेक्षपणे हे काम करतो. आपल्याला आपले विचार हे महाराष्ट्रामध्ये किंवा आता ह्या माध्यमातून तर अखिल भारतीय स्तरावर आम्हाला नाव मिळालं. याचं कारण की मी चांद्रयान 3 गाणं असेल, व्हॅक्सिनेशनचं गाणं असेल, सगळी गाणी हिंदीमध्ये ट्रान्सफर लिहिली गेली पुन्हा आणि मग संपूर्ण भारतभर ती गेली आणि राजकीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्तर, राज्यपालांच्या हस्ते आमचा सत्कार झाला. हा प्रवास पण खूप आनंददायी. अभी और फ्यूचर की क्या योजना है? आपने सब कुछ तो कर लिया, आप नाम भी कमा लिए और जो पैशन था उस पर भी आप अभी तक काम कर रहे हैं 72 एज में भी, तो कहाँ से ताकत मिलती है और आगे की क्या योजना है आपकी? नहीं, खरंतर आपला संगीत ही एक म्हणजे माणसाला मिळालेली ताकद आहे. खरं संगीतापासून जो आनंद मिळतो ती ऊर्जा मिळते. त्यामुळे या वयामध्ये आम्हाला म्हणजे मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या थोडंफार थकायला होत असेल पण मानसिकदृष्ट्या थकायला होत नाही. याचं कारण संगीत आहे आणि लिखाणाची जी सवय आहे ती आजही मला लिहिता येते. त्याला वयाची कुठची अट नसते, हा एक फायदा आहे. आता वाचन त्या प्रमाणामध्ये कमी होतं पण अजूनही लिखाणाची सवय आहे. पण आम्ही गेली 10 वर्ष इथे नालासोपारामध्ये परत आलो आहे. म्हणजे सुरुवातीला 25 वर्ष, जन्मापासून 25 वर्ष मी वसई गावात राहत होतो. आता ही शेवटची 72 पासून अगोदरची 13 वर्ष आम्ही नालासोपाराला आचोळ्या गावामध्ये इथे राहतो आणि इथे आम्ही एक आनंद तरंग नावाचं बालसंस्कार केंद्र सुरू केलं आहे. मी आणि माझी पत्नी दीपा सामंत हे दोघांनी मिळून एक सुमती सेवा प्रतिष्ठान नावाची सामाजिक एक संस्था स्थापन केलेली आहे, एक ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही 5वी ते 8वी वयोगटातल्या मुलांना बालसंस्कार, त्यांच्यावर बालसंस्कार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये आम्ही सतत आता व्यग्र असतो दोघंही, वेगवेगळे नवीन उपक्रम कसे करता येईल. म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये मुलांना मिळणारी जी पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक असेल, शैक्षणिक दृष्ट्या शाळेतली असेल, या पार्श्वभूमीवर विचार करून त्या मुलांना काहीतरी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि भ्रष्टाचारापासून दूर ठेवणं, शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी काय करतं ते आम्ही मुलाचं मार्गदर्शन करतो. त्याच्यामध्ये खूप छान वेळ जातो. त्यामुळे दोन्ही बाजूनी हे एका बाजूला लिखाण सुरू आहे, एका बाजूला छोटंसं सामाजिक कार्य सुद्धा सुरू आहे. बहुत बहुत धन्यवाद व्ही एस नेशनचे बात करणे के लिए. बँकेत लागल्यापासूनच बघायचो कारण त्यांचे तो गाडीतनं येताना तिकिटावर कशावर काही गाणी लिहून आणायचा, कविता लिहून आणायचा आणि आम्हाला सांगायचा. तेव्हा मला वाटतं याला जमतं कसं एवढं, एवढी कुठली प्रतिभा आली कुठे त्याच्याकडं असं वाटायचं. आम्ही त्याच्याकडे काही शून्यच अक्षरशः बघायला, पण असंच त्याची भरभाड होऊन जाऊन दे या वयातही त्यांना चांगलं दीर्घायुष्य लागून दे एवढंच इच्छा. मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज जवळपास 500 ते 700 त्यांनी संकलित केलेले आहे दूरदर्शनवर, ते आजपर्यंत रेकॉर्ड आहे. हे सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला अनंतरंग या माध्यमातून झोकून दिलेलं आहे. सामंत सरांविषयी बोलायचं झालं तर म्हणजे मी अगदी लहानपणापासून त्यांना बघतो आहे. म्हणजे अगदी शाळेत असल्यापासून, तेव्हा मी दहिसरला राहायचो तेव्हा आमच्यासाठी ते हिरो होते. तेव्हा दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं आणि त्याच्यावर दिसणारा हा म्हणजे परिचयाचा चेहरा, त्यामुळे मी त्यांना ओळखतच होतो, दुरून त्यांच्याकडे बघायचो. त्या व्यतिरिक्त दूरदर्शनवरती त्यांचं निवेदन असतं, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते लिहितात. गणेशोत्सवामध्ये बरेचसे जे मोठमोठे गणपती आहेत त्यासाठी ते लेखन करतात. एक माणूस एकाच वेळेला कविता, कादंबरी, लेखन, वृत्तनिवेदन वगैरे, म्हणजे इतका वर्सेटाईल माणूस आणि ह्या वयामध्ये सतत कार्यरत असणं हे फारच कठीण आहे. वसईसाठी मी म्हणेन की ही अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना हा जो अवॉर्ड मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यांना असेच फक्त जिल्हास्तरीयवर स्तरावरचेच नाही तर राज्यस्तरीय आणि देशास्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे देखील अवॉर्ड्स मिळू देत ही ईश्वर चरणी प्रार्थना. मोहन सरांना अवॉर्ड मिळतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे आणि सरांना जे म्हणजे सरांनी जे काही योगदान दिलं इंडस्ट्रीमध्ये हे खरंच वाखाणण्याजोगं आहे की त्यांनी जी म्हणजे गीतं लिहिली की आणि जे लेखन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूरदर्शनमध्ये त्याचं जवळजवळ 25 वर्ष त्यांचं त्याच्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. आणि जर कुठली गोष्ट घ्यावी सरांकडनं तर ती इन्स्टंट कशी असते किंवा स्क्रिप्ट कशी असावी किंवा
गाणं कशा पद्धतीचं असावं हे सरांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांना जो अवॉर्ड मिळतो आहे त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असेच त्यांच्या आयुष्यातले उत्तरोत्तर अजून अवॉर्ड्स मिळत राहोत हीच मनापासून शुभेच्छा. थँक्यू. हमारी ये रिपोर्ट अच्छी लगी हो तो हमारा चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना ना भूलें.